तर आजच्या लेक्चरमध्ये आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट बिटवीननेस, ज्याला आपण दरम्यानता असं मराठीमध्ये म्हणत असतो. तर नाव लिहा सर्वांनी, दरम्यानता. यालाच आपण म्हणतो बिटवीननेस. आता बिटवीननेस समजून घेण्यासाठी एक साधी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं की एक मी रेषा या ठिकाणी काढतो आणि त्या रेषेवर तीन बिंदू त्या ठिकाणी मी घेणार आहे. तर तीन बिंदू कुठले घ्यायचे आहेत, तर पी क्यू आर घेऊ. पी देन क्यू आर. असंच आपण हेच बिंदू दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये पी आर आणि क्यू असं आपण लिहू शकतो. आणि आणखीन एक घेऊ शकतो आपण, ज्यामध्ये आर पी आणि क्यू असं लिहिता येईल. आता सरळ भाषेमध्ये जर पाहिलं तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे आपल्याला सहज कळतं. जसं की इथं क्यू हा बिंदू पी व आरच्या दरम्यान आहे. पॉइंट क्यू इज इन बिटवीन पॉइंट पी अँड आर. तसेच इथं आर बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे, तर पी बिंदू पुढच्या आकृतीमध्ये आर व क्यूच्या दरम्यान आहे. तर यालाच आपण दरम्यानता किंवा बिटवीननेस असं म्हणतो. आता याची आपल्याला काय वैशिष्ट्ये भेटतील, तर पहिली गोष्ट ही बिटवीननेस लिहायची कशी आपल्या गणिताच्या भाषेमध्ये ते आपण या ठिकाणी पाहूया. जसं की लिहित असताना मी असं लिहिल पी डॅश क्यू डॅश आर, ह्याचा अर्थ काय होतो आहे, तर क्यू हा बिंदू पी व आरच्या दरम्यान आहे किंवा पॉइंट क्यू इज बिटवीन पी अँड आर असं तुम्ही म्हणू शकता. तसेच इथं लिहिता येईल पी डॅश आर डॅश क्यू, आर हा पी व क्यूच्या दरम्यान आहे. तसंच इथं लिहिता येईल आर डॅश पी डॅश क्यू, पी हा आर व क्यूच्या दरम्यान आहे, बिटवीन आहे. समजलंय? तर ह्यालाच काय म्हणतात, दरम्यानता. आता दरम्यानत्यावरून आणखीन एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. ह्याच्यामध्ये एक विशेष अशी गोष्ट आपल्याला पाहायला भेटेल, ती म्हणजे काय, तर पहा इथं डिस्टन्स पी आर हे किती असेल, तर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर एवढं असेल. साधी गोष्ट आहे, कळतंय ना. इथं मी लिहू शकतो डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. समजलं? तसेच इथं लिहू शकता तुम्ही डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू. आणि इथं लिहिता येईल तुम्हाला डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू. तर या पद्धतीनं हे जरी आपल्याला कुठल्या एखाद्या विधानामध्ये पाहायला भेटत असेल, जसं की आपल्याला दिलं असेल काय की डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स क्यू आरची बेरीज डिस्टन्स पी आर एवढी आहे, तर आपण इथं म्हणू शकतो की पॉइंट क्यू हा पी व आरच्या कसा आहे, दरम्यान आहे. हे कसं ओळखायचं, तर एका बेरजेचं जे विधान असतं त्या विधानामध्ये डबल येणारा जो पॉइंट असतो, कोणचा पॉइंट डबल आहे इथं, क्यू. तर पहा क्यू हा कसा आहे, पी व आरच्या दरम्यान आहे, जो डबल येतो तो दरम्यान असतो. तसंच इथं पहा आर डबल आलेला आहे, तर इथं आर दरम्यान आहे. इथं पी डबल आलेला आहे, याचा अर्थ पी कसा आहे, दरम्यान आहे. तर समजली आहे दरम्यानता. आणि त्यावरून ही महत्त्वाची विधानं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. आता यावरच आधारित तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातील, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर आता बिटवीननेसवर आपण एक सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी पाहू, ज्या आधारे तुम्हाला बिटवीननेस ही नेमकी कशी आहे हे समजेल. आता त्यामध्ये बघा, तुम्हाला असं दिलेलं आहे की पॉइंट ए बी अँड सी आर ऑन अ लाईन, एका लाईनवर एका रेषेवर हे तीन बिंदू आहेत ए बी सी. आणि
डिस्टन्स ए बी बरोबर 5 युनिट, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 11 अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 6 असं तुम्हाला दिलेलं आहे. तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे असं तुम्हाला ओळखायचं आहे. आता मग अशा परिस्थितीत काय करायचं, जे डिस्टन्सेस स्मॉल आहेत पहा ए बी आणि कोणचं आहे ए सी लहान आहेत ना 11 पेक्षा, त्या दोघांची पहिल्यांदा काय करायचे बेरीज करायची. मग इथं आपण सोडू, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 5 + 6 दॅट इज 11, ह्याला युनिट इक्वेशन 1 असं म्हणायचं आहे. बट असं म्हणू आपण डिस्टन्स बी सी इज ऑल्सो 11 इक्वेशन 2 आणि म्हणून याच्यावरून काय म्हणता येईल, याचंही किंमत 11 आहे याचीही 11 आहे, देअरफोर डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या बेरजेमध्ये कोणता बिंदू डबल आलेला आहे, ए बा इथं बी आहे डबल इथं पण आहे, अँड देअरफोर म्हणून काय म्हणायचं की बी डॅश ए डॅश सी, ह्याचा अर्थ कळतोय सगळ्यांना की ए बिंदू बी व सीच्या दरम्यान आहे, बिटवीन आहे, समजलं. आणि एक लक्षात ठेवा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जर हे समान आलं नाही असं बी होऊ शकतंय किंवा ह्या दोघांची बेरीज ज्याच्या एवढी जर आली नाही तर त्यामध्ये आपण बिटवीनने सांगू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, त्यामध्ये तुम्हाला असं इथं दिलेलं आहे यू व्ही अँड ए हे काय आहेत, शहर आहे, दीज आर द सिटीज, लाय ऑन अ स्ट्रेट रोड, एका सरळ रस्त्यावरची ही शहर आहेत. आता मग डिस्टन्स यू ए म्हणजे यू आणि ए या दोन शहरांमधलं अंतर 215 किलोमीटर आहे, तसेच व्ही आणि ए या शहरांमधलं अंतर 140 किलोमीटर आहे, तर यू व्ही या शहरांमधलं अंतर 75 किलोमीटर आहे. तर मग तुम्हाला काय करायचं की कोणतं शहर इतर दोन शहरांच्या दरम्यान आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, काढायचं आहे. तर मग यासाठी आपण काय करू, मगाच्याच पद्धतीनं लहान अंतरांची बेरीज करू. मग इथं काय करता येईल, लेट डिस्टन्स व्ही ए प्लस डिस्टन्स यू व्ही इज इक्वल टू 140 + 75 अँड दॅट इज इक्वल टू किती होईल पहा, किती येत आहे 215 किलोमीटर येत आहे पहा, हे ह्याला इक्वेशन 1 म्हणायचं. बट आता पण आपल्याला काय माहिती आहे की डिस्टन्स यू ए हे किती आहे 215 किलोमीटर आहे, आणि देअरफोर असं लिहू डिस्टन्स यू ए इज इक्वल टू डिस्टन्स व्ही ए प्लस डिस्टन्स यू व्ही असं आहे. आता हे आपण जर लिहू शकलो, दिस इज हे कशावरून लिहिलं आहे 1 and 2 वरून हे इक्वेशन काढलं पहा, तर ह्याच्यामध्ये कोणता पॉईंट रिपीट झाला आहे, व्ही, म्हणजे व्ही ही सिटी ए आणि यू या सिटीच्या बिटवीन येते, कळत आहे. देअरफोर आपण असं इथं शॉर्टली लिहू शकतो ए डॅश व्ही डॅश यू, म्हणजे व्ही हे शहर ए व यू या दोन शहरांच्या दरम्यान आहे, मध्ये आहे. हां, आता एक थर्ड एक्झाम्पल आणखीन आपल्याला इथं घ्यायचं आहे बिटवीननेसवर, जे एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे पहा. त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं आहे की पॉईंट एचा कोऑर्डिनेट 5 आहे, म्हणजे बिंदू एचा निर्देशक किती आहे 5 आहे. तर बिंदू ए पासून 13 युनिट डिस्टन्सवर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक लिहा. कळतंय मी काय म्हणतोय ते, की पॉइंट ए पासून 13 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक लिहा. म्हणजे आपल्याला 13 युनिट डिस्टन्सवर असणाऱ्या पॉइंट ए पासूनच्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. मग आता विचार करू की 13 एकक एक पॉईंट कुठं असू शकतो, उजव्या साईडला असू शकतो 13 एकक अंतरावर, आणि दुसरा कुठं असू शकतो डावीकडं लेफ्ट साईडला पण असू शकतो. मग आपण जो उजव्या साईडचा बिंदू आहे त्याला एक्स मानू शकता,
तर डाव्या साइडच्या बिंदूला तुम्ही y मानू शकता. आता हे डिस्टन्स किती आहे, 13 युनिट आहे, लक्षात ठेवा. ax तसंच हे डिस्टन्स सुद्धा किती आहे, 13 युनिटच आहे. फक्त फरक काय आहे की एक पॉइंट लेफ्टला घेतलाय तर एक पॉइंट राईटला घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला तसं काही प्रश्नात सांगितलं नाही की उजवीकडच्याचं काढा किंवा डावीकडचंचं काढा, लेफ्टचं काढा राईटचं काढा, असं काही उल्लेख नाही. म्हणजे आपल्याला दोन्ही काढावं लागतील. मग अशा पद्धतीनं इथं आपण असं म्हणूया की समजा ह्या एक्स पॉइंटचा कोऑर्डिनेट किती कन्सिडर करतो मी, स्मॉल एक्स, आणि ह्या वायचा किती कन्सिडर करतो, वाय. आलं लक्षात? हां. मग असं लिहू आपण, समजा लिहायचंय सर्वांनी, समजा ए पासून उजवीकडे कडे 13 एकक अंतरावरील बिंदू x, कंसात त्याचा निर्देशक लिहायचा स्मॉल x आहे, कळलं? म्हणून आता इथं काय करू शकतो मी, डिस्टन्स ax, कसं सांगितलं तुम्ही काल डिस्टन्स काढायचं, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मग आता मला सांगा x मोठा आहे का 5 मोठा आहे, काय कारण आहे, तो उजवीकडं आहे ना. आपल्या संख्या रेषावरचा नियम कसा आहे, जो बिंदू उजवीकडं असतो तो मोठा असतो. म्हणून आपण लिहू शकतो x वजा 5 आणि ax डिस्टन्स किती आहे, 13. म्हणून तर लिहू 13 बरोबर x वजा 5. तर हे 5 इकडं घ्या, x बरोबर 13 अधिक किती होईल, 5, म्हणजेच 18 हा त्याचा निर्देशक आहे, है ना. x म्हणजे 18 आलंय, म्हणून कुणाचा निर्देशक आहे, x या बिंदूचा निर्देशक 18 आहे. ही पहिली शक्यता आपण दाखवलेली आहे. आता a पासून डावीकडे 13 एकक अंतरावरील बिंदू y, ज्याचे कोऑर्डिनेट किती, स्मॉल y म्हणता येईल, आहे. आता मग डिस्टन्स काय दिलंय तुम्हाला, ए वाय बरोबर. आता मला सांगा वाय लहान आहे का 5 मोठा लहान आहे, वाय लहान आहे म्हणजे 5 मोठा आहे, 5 वजा काय करावं लागेल, वाय, ऐका नाही कसं केलं, कारण वाय डावीकडे आहे 5 उजवीकडे आहे. आता ए वाय किती आहे, 13 डिस्टन्स ए वाय. मग इथं लिहू 13, इथं हे 5 वजा वाय. आता हे वाय इकडं 13 इकडं टाका, म्हणजे वाय बरोबर 5 वजा किती होईल, 13. लक्षात घ्या ह्या वायला इकडं घेतल्यामुळं ते अधिक झालं, तर 13 उजवीकडे घेतल्यामुळं ते वजा झालं. तर 13 वजा 5 करायचं आहे, किती येत आहे, -8, कळलं. मग वायची किंमत जर -8 असेल तर आपल्या वायचा कोऑर्डिनेट निर्देशक काय आलेला आहे, -8. तर हा जो बिंदू आहे बघा एक्स, तो उजवीकडे त्याचा निर्देशक 18 आहे, आणि डावीकडचा बिंदू वाय आहे त्याचा निर्देशक -8 आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्या दोन्ही बिंदूचे काय काढलेले आहेत, निर्देशक काढलेले आहेत.